हाद्रिया हाद्रिया योहान मध्ये तीसरा अध्याय 7 पासून वचन घे। योहान 3 अध्याय वचन 7 तुम्हाला नव्याने जन्मलेले पाहिजे। आता नवीन जन्मलेले पाहिजे असे मी तुम्हाला सांगितले म्हणून आश्चर्य मानू नका। आता नवीन जन्म ये प्रभू येशू ख्रिस्त योहाना आपल्या जीवनात या पुस्तकात निकोदेमला विचारते की तुम्ही नव्याने जन्मल्या वाचून देवाच्या राज्यात कोण जाणार, तर तुम्ही त्याच्याविषयी आश्चर्य मानू नका। मनुष्य नवीन जन्म कधी घेतो? ज्या पापापासून पवित्र जीवनामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्याला नवीन जन्माचा अनुभव येतो। आता हा नवीन जन्म आहे तो येशू ख्रिस्तापासून मिळालेला आहे। पुढे वचन 8 वारा पाहिजे तिकडे वाहतो आणि त्याचा आवाज तुम्ही ऐकता, त्याचा आवाज तुम्ही ऐकता तरी तो कुठून येतो? तो कुठून येतो? तो कुठे जातो? कुठे जातो हे तुम्हाला कळत नाही? हे तुम्हाला कळत नाही? जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे, जो कोणी आत्म्यापासून जन्मलेला आहे त्याचे असंच आहे। आता आपल्या जीवनामध्ये देवाने ज्या गोष्टी आपल्यासाठी ठेवलेल्या आहेत त्या कशासाठी ठेवलेल्या आहेत ते आपल्याला बघायचं। जो येशू ख्रिस्त नवीन आत्माने नवीन हृदय देणार तो प्रेषित 1:24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर कोणाच्या हृदयामध्ये राहायचं की कोणाच्या हृदयामध्ये नाही राहायचं। योहान 15:4-7 मध्ये त्यांनी सांगितलेले तू माझ्यामध्ये राहा माझ्यापासून वेगळे असल्यास काय। आता नवीन जन्म म्हणजे काय? प्रभू मध्ये राहणं आणि प्रभूच कार्य। आता ह्या खूप चर्चा जगाची मैत्री देवाबरोबर वैर आहे। आता तुम्ही स्वतः एक विचार करा, या जगामध्ये जेव्हा आपण राहतो तेव्हा पाप करतो, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगतो की आज आपल्या जीवनात मी तुमच्या सहवासात राहू शकतो। कारण जेव्हा आपण पाप करतो तेव्हा आपल्या स्वतःच्या शरीराला कमजोरताचं चिन्ह बनवत असतो, म्हणून प्रभूने आपल्यासाठी योजना दिली। आता पुढे सांगते निकोदेमला काय शिकवत आहे। निकोदेम त्याला म्हणाला या गोष्टी कशा होऊ शकते? कशा गोष्टी होईल? आता तुम्ही विचार करा, 8 वचनात कशी वारा कुठून येतो कुठे जातो हे कोणाला कळत नाही। तसं देवाचा जो आत्मा आहे परमेश्वरने दिलेला आहे, कुठून आला कसा दिला कोणाला कळत नाही। कारण त्यांनी प्रभूच राज्य मध्ये साथ देते, पहिलं राज्य नीतिमत्व हे सगळं मिळवा सगळं देव तुम्हाला देईल सगळं शिकवेल। हालेलुया, पवित्र आत्मा आपल्याला सर्व गोष्टीची आठवण देतो, सर्व शिकवतो, मार्गदर्शन करतो, अनुभव पण देतो, ज्ञान पण देतो, दान पण देतो। जगात सगळे लोक शिक्षण घ्यायला बघतात, सगळे लोक काम करायला बघतात, पण देवाचं काम करायला विसरून जाते। योहान मध्ये 5:17 वचनामध्ये त्याने सांगितले माझा पिता आजपर्यंत काम करते मी पण काम करतो। पण कोणीही मनुष्य देवाचं काम करण्यास तयार नाही, फक्त या जागतिक गोष्टीची कामं मनुष्य करतो। पण ज्यांनी आकाश पृथ्वी निर्माण केलं त्याने तुम्हाला ना मला निर्माण केलं, त्या व्यक्तीचं काम आपण जर केलं नाही तो आपल्याला काय करणार? ऐकून दे, ज्या वेळेला बघा मध्ये 16:4 वचनामध्ये चिन्ह काय आहे की दुष्ट आणि व्यभिचारी चिन्ह मागणार। मध्ये 16:4 दुष्ट ही व्यभिचारी पीडी चिन्ह मागते परंतु तिला योनाच्या चिन्ह वाचून दुसरे चिन्ह दिले जाणार नाही मग तो सोडून। आता विचार करा की योनाचं जीवना बाबतीत होतो 3 दिवस 3 रात्र माशाच्या पोटामध्ये बसलेला, तो सांगते हे चिन्ह दुष्ट आणि व्यभिचारी माणसाच्या कोणाचं बरं चाललं असेल सत्ता
त्याला चांगलं दिसत दुष्ट आणि व्यभिचार हे चांगले ते चांगलंय तो चांगला हे चांगलं मते पाच अध्याय 57-58 एखाद्या पाप दृष्टीने तुम्ही एखाद्या व्यक्तीकडे जर विचारत राहिलं तर तो पाप तिथेच प्रभू येशूची शिकवण आहे आपण लोकांना सांगतो याच्या लक्ष झालं तिचं लक्ष झालं हे झालं त्याच्यामध्ये त्याला तो जो चुका करते किती चुका करते त्याला प्रार्थनेच्या द्वारे त्याला बाहेर काढण्याचं काम आपण कारण आपण पाप नाही करू शकत करणारा आपल्यामध्ये बसणारा शैतान करत 7:15 मी काय करतो मला कळत नाही वाणाचौरची फोटो तो लबाड तो मारवी बस एवी बघतो काम करणार पूर्वीपासून तो मनुष्य घातक होतो तुम्ही आणि आज मी मनुष्य घातक कुणाचं ना कोणाचं वाईट मध्ये 7:1 दुसऱ्या अध्यायामध्ये दुसरं म्हणजे मानवा दुसऱ्या बोलते आपल्याला दुसऱ्याचं वाईट जास्त दिसते पण दुसऱ्याचं कधी बरं केलेलं दिसत नाही एकच परमेश्वर तोच प्रभू येशू ख्रिस्त दुसऱ्याच्या व्यक्तीचं चांगलं वेचणारा आणि चांगलं करणारा एकच या पृथ्वीवर आपल्या मनात स्वार्थ असेल कोणाचं भलं करायचं मला नाव मिळालं पाहिजे मला किंमत दिली पाहिजे मी बघा लोकांचं चांगलं या दृष्टीने आपण प्रभूच्या सेवेमध्ये कधी राहत आपलं संपूर्ण वेळ देवाच्या शक्तीने सरळ सांगायचं मी पापी जेव्हा आपण पापी हा शब्द वापरतो तेव्हा सैतान खाली पडतो आणि मी पाप करत नाही तेव्हा आपण खोटं बोलतो आपण लबाडतो आपल्या जीवनामध्ये पहिलं प्रथम मी शिकायचं की नवानाच्या पत्रामध्ये स्पष्ट दिले जो पाप करून जो खोटं बोलत असेल तो लबाड आपल्या स्वतःला नम्र बन सच्चाईकडे वळा पवित्र आत्मा आपल्याकडे वळा आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सगळ्यांना एक त्याची मार्गदर्शी शब्दाद्वारे जरी पाप झालं तरी कबूल कर कुठे पैसे द्यायला लागतात किंवा कोंबडा द्यायला लागते किंवा बकरी द्यायला तो मनात सुत असेल 35:5 एकदम पाठपेट तुमच्या शरीरात ठेवा जरी मनात जर विचार केला की प्रभू मी माणूस आहे मी मा अरे आमच्यासारखी नेते सुद्धा 24-16 दिवसातून सांगतात कदाचित जास्त पण कोण मोजायला नको सर पण 100% गॅरंटी देऊ शकतो पश्चाताप करण्यास आपल्याला संधी जेव्हा आपण पाप कबूल करतो ते एकदम फ्रेश माणसाला आनंद मिळते शांती मिळते कारण पाप आपल्या शरीरात नाही पाप म्हणजे काय माहितीये का शरीराच्या कमजोरता वाढवून त्रास देणं जसं आपण एखाद्या दगडावर चाललं पायाला दगड टोकतात तशा प्रकारे पाप शरीरात टोकते तरी ते करास दुसऱ्या पत्रात 12:7 हा सैतानाचा एक दूत ठेवलेला आहे पाप कराय टोशे मार पाप केलं कधी विचार करतो का ज्या वेळेला पाप कबूल करतो तेव्हा फ्री होतो पण पाप धरून ठेवतो त्या शरीराला किती प्रकारची रोगराई 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 वाटते समाजामध्ये अशी व्यक्ती नाही आहे की त्याला पाप कबूल करण्यास वेळ आहे आणि प्रार्थना करायला वेळ आहे एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्वतः त्यांना विचारा तुम्ही प्रार्थनेला काय काय करणार वेळच म्हणजे एफेसियांना 5:16 वचन दिली वेळेचा सदुपयोग करे दिवस तुझ्यासाठी वाईट आम्ही जेव्हा उपयोग करत नाही प्रार्थनेला अरे तुम्ही घरामध्ये जरी मध्ये 18:19 वचनामध्ये तुम्ही वाचल दोघे किंवा तिघे माझ्या नावाने इथे उपस्थितीच आहे काही गोष्टी विषयी तिकडे आहे तो प्रभू येशू ख्रिस्त मग त्या 28:19 वचनामध्ये त्यांनी सांगितले तुम्हाला मी आज्ञा दिल्या ते पाळायला शिकवा पहा मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस तुमच्या बरोबर आहे पण लोकांचा जो विश्वास जो आहे तो देवाबरोबरच नाही आणि लोकांना देव दिसत मी कधी कधी हा विचार करतो प्रत्येक व्यक्ती जेव्हा भेटते तेव्हा मी त्याला सांगतो आपलं मन मोकळं करा फ्री व्हा पाप कबूल करत बसत पश्चाताप करत
प्रार्थना म्हणजे सगळ्यात मोठी कोणती प्रार्थना माहितीये? पाप कबूल कर. सगळे लोक प्रार्थना करतात, आराधना बोलतात, गाणी बोलतात, स्तुती करतात, प्रवचन देतात, पण मध्ये 7:19 पासून प्रभूजी प्रभूजी तुमच्या नावाने मुद्दे काढले, चमत्कार केला, प्रभू शिक्षण करू तुला ओळखत नाही. अनाचार केले. पहिलं प्रथम आपलं काम आहे पाप कबूल. बघा लोक 5 अध्याय पेत्राला मासली मिळाली 2 बोटीपर्यंत. रात्रभर कष्ट केले पण त्याला काहीच भेटलं. तेव्हा त्याने विचार केला की मी एवढं कष्ट केलं काय भेटलं? प्रभूच्या सांगण्यावरून मला 2 बोटी मासली आणि 2 बोटीच्या मासलीद्वारे एवढं खुश झाला तो. आणि प्रभूला सांगते मला क्षमा पापी बे. प्रभू येशू त्याला सांगतो पुढे माणसं धरणारा वृक्ष आपण पापी आहे नम्रवंत तेव्हा आपल्याला जागा वरती. अनेक लोकांचा विचार आहे काय पाप, खोटं बोललं ते काय पाप आहे का, मस्करी केली ते काय पाप आहे का, थोडीशी चोरी करून खाल्लं तर काय पाप आहे का, कोणाचा एक ठोक मारला तर काय पाप आहे का. बरेचसे लोक काय काय उदाहरणं देतात पाप काय. पापानं निमित नाही राहत, पाप सोडायला निमताची गरज, निमताची गरज. एक चुकीचा जरी शब्द तुमच्या जीवनात राहिला ते 12:36 शेवटला हिसाब देईल. तेव्हा रोज परमेश्वर सेकंड पासून मिनिटापासून तासापासून दिवसापासून रात्रीपासून 24 तासापासून आणि दिवस दिवस 7 दिवस 8 दिवस महिने वार वर्ष तयार. म्हणून गलितीकरण म्हणजे 4:10 वचन गलितीकरण 4:10 वार महिने सणाचे काळ तुम्ही पाळतात पण तुमच्यासाठी केलेले श्रम हे तुमच्या संबंधी मला भीती वाटते. मी तुमच्यासाठी हे वार दिले पण तुम्ही त्या वाराचा गैरवार केला माझ्यावर. वार महिने सणाचे पण काळ क्रिसमस येणार. आता लोक पुढच्या महिन्यात डिसेंबरला 25 क्रिसमसचा दिवस साजरा. वार महिने सणाचे काळ. अरे हे वार महिने तुम्ही पाळतात थोडा विचार. 25 डिसेंबरला येशू ख्रिस्ताचा जन्म झाला असं लोकांचे विचारात तुम्ही आहेत आणि 1 जानेवारीला येशू ख्रिस्त समर्पण केला 2:21 देवळामध्ये आणि त्याला नाव दिलेलं होतं येशू ख्रिस्त. आणि त्यापासून डिस्पिशन सुरू आहे 2020. पण तुम्हाला सांगतोय लूक 1 अध्याय आणि 2 अध्याय किंवा मग ते 1 अध्याय आणि 2 अध्याय आपण थोडं येशू ख्रिस्ताची थोडी माहिती घेऊया. आपण पाप काय आहे, नवीन जन्म कसा आहे, नवीन आत्मा कसा आहे, नवीन हृदय कसे आहे, यामध्ये आपल्याला शिकायचं आहे. आज जर ते जे 36:25 आपल्याला बघतो की नवीन आत्मा नवीन हृदय परमेश्वर, आज आपल्या जीवनामध्ये एक शिकायचं त्याचे 36:37 जर वाचलो तर प्रभू येशू नव्या आत्म्याची आपल्याला तयार घेतो. आता हा क्रिसमस जो दिवस साजरा करतात 25 डिसेंबर, पण ते बायबल वाचलेलं नाही. येशू ख्रिस्ताचा जन्म हे मात्र लोकांना माहिती आहे आणि मोजमजा माहिती आहे, पण येशूच्या पाठीमागे काय वार सुरू झालेले आहेत, कोणते वार सुरू होतात तुम्ही पाळतात ते. मरियम आता तुम्ही बघा ते बाळ जन्माला आला तेव्हा त्याला उतारशाळेत जागा नाही मिळत, शेवटी त्याला नेऊन घ्यायच्या गोट्यात ठेवू.
पहिला अध्याय रूप पासून सुरुवात करा, दुसऱ्या अध्याय पर्यंत पोहोचा, 21 पर्यंत तुम्हाला डिटेल मिळेल. तिसरा अनुभव आहे मध्ये 1 आणि मध्ये 2. दुसरा अध्यायामध्ये तुम्ही विचार करा काय दिलेलं आहे. येशू ख्रिस्ताचा जन्म झाल्यानंतर 3 ज्ञानी लोक त्याचा शोध करतात हेरोदाच्या सांगण्याप्रमाणे, आणि हेरोद त्याचा शोध करण्याचा वाट पाहत होते आणि ते ताऱ्याच्या दिशेने बरोबर 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 गेले आणि येशू ख्रिस्त त्याला भेटला. ते चिन्ह भविष्यवक्ताने दिलेलं होत आणि 3 ज्ञानी लोक आले त्याला मोह देण्यासाठी. आणि हे सगळं अर्पण केलं, म्हणजे एवढं दिलं तर त्याच्यात मन लावून राहील असं त्या राजाचं काय. 3 ज्ञानी माणसं, 3 ज्ञानी माणसं, त्याचा राजा आहे ना, तो त्याला सोडायचा नाही, हेरोदच राजा ठेवायचा होता. राजाचा राजा ना प्रभूचा प्रभू येशू ख्रिस्त, याला कोणीच मारू शकत नाही. तो लोकांना मारू शकते आणि लोकांना जीवन देऊ शकते. तर किमान 10:17-18 मध्ये त्याने स्वाद देणं घेणं आहे हे प्रभू मध्ये दिलेलं आहे. प्रकटीकरणामध्ये 1:17-18 वचनामध्ये आता बघा, तुम्ही विचार करा, येशू ख्रिस्ताचा जन्म झाला, जन्म झाल्यानंतर स्वर्गीय दूतात योसेफाला स्वप्नात दर्शन दिलं, बाळाचा घात करण्यासाठी हेरोद तयार आहे, तू जा आता मिसर देशात रात पळून जा. ज्ञानी लोकांना स्वर्गाच्या दूतांनी त्यांना सांगितलं, हेरोदाकडे जाऊ नका, दुसऱ्या वाटेने जा. तुम्ही बायबल वाचा, दुसरा देवाचा पहिला देवाचा मध्ये बघा, आणि रूप पहिला दुसरा, येशू ख्रिस्ताचा कसा प्रकारचा जन्म झाला, कशा प्रकारचा तो वाचला गेला. आता तुम्ही स्वतः विचार करा, तुमचं एक घरी बाळ जन्माला आलं आणि ते बाळ जन्माला आल्यानंतर लोकांना आनंद होईल, मुलगा झाला, वेडे वाटी वेडे होते ना, खुश वेडे वाटून होते. पण नंतर कोणीतरी सांगितलं, या मुलांना मारण्यासाठी गुंडे लोक आल्यात, किंवा त्या मुलाला सांगितलं जन्माला आल्यानंतर डॉक्टरनी या बाळाची गॅरंटी नाही, इथून दुसऱ्या मोठ्या मुंबई हॉस्पिटलमध्ये जा, किंवा इथून कुठल्या तरी दुबईला जा, देशात तिकडे उपचार चालू होईल. आणि इथून जाताना तुम्ही विचार करा, त्या बाळाचा जीव धोक्यात आहे असं सांगितलं तर कोणी मनुष्य पेढे खातील का? विचार करणाऱ्या गोष्टी आहेत. आणि तुम्ही विचार करा, हे जे येशू ख्रिस्ताची आई आपल्याला दिलेली आई, पहिली आईने पाप केलं देवीने, त्यामुळे आज धरतीवर पाप आहे आणि ती सुरुवात आजपर्यंत आपल्या माणसाच्या अंगामध्ये आहे. पण मरिया माता तिने पाप न केलं, रवी येशू पवित्र हा होता तिच्याद्वारे. आज तिचा पण अपमान करणारे लोक आहे. आता तुम्ही विचार करा, ती स्त्री आता बाळाला जन्म देते आणि ताबोटोक तिला सांगितलं इथून निघून जा मिसर देशात, कारण हेरोद बाळाचा घात कराव्यास टपलेला आहे. आणि ती बाई गाढवावर बसून आपल्या बाळाला घेऊन त्या मिसर देशापर्यंत पोहोचतात. त्या बाळाची त्यावेळेला थंडीच्या दिवसात काळात तिचं काय कंडिशन होईल किंवा त्या बाळाचं काय कंडिशन होईल, आम्ही सण साजरा करण्याचा प्रयत्न करतात पण आम्ही हा विचार करत नाही, त्या येशू ख्रिस्ताचे त्या काळात आठवड्यापर्यंत किती हाल झाले, किती दुःख झाले, किती निराशात पडले, त्यांचं सगळं फॅमिली दुःखाच्या बाहेर करून सुचलत होता हेरोदाच्या भीतीमुळे. आणि 26 डिसेंबरला हेरोद संतापला,
ज्ञानी लोकांनी फसवलं, त्याच्यानंतर फसवलं म्हणून तो संतापला आणि जिथे बाळ जन्माला आलेला बेथलेम मध्ये तिकडे बाळ दोन वर्षाखाली 26 डिसेंबरला त्या बाळाची हत्या केली, तलवारीने कापून टाकली, जितके 2 वर्षाच्या खाली होते त्याच्या जीवनाला किती दुःख झाले. येशू ख्रिस्त मिळालेला आहे असं समजून त्या बाळाच्या 2 वर्षाखाल्यापर्यंत त्यांनी मारून टाकली, छोटी छोटी बाळाची हत्या केली. हा सण करायला तुम्हाला थोडासा थोडा विचार करावा लागेल, तुमच्या मुलांना मारलं तर तुम्हाला कसं वाटेल. पण प्रभू येशू सांगत होता, येरुसलेमच्या कन्यानो माझ्यासाठी रडू नका, तुमच्या मुलाबाळासाठी रडा. ही वेळ या काळात आता मुलाबाळासाठी रडण्याची आलेली. तुम्ही स्वतः विचार करा आणि स्वतः हे बायबल वाचा. तुम्हाला मी जर चुका शिकवत असेल तर या बायबल मध्ये स्पष्ट दिलेली आहे. म्हणून इसवीसन 2020 सुरू झाले तर लूक 2:21 वचनामध्ये हेरोद मेल्यानंतर 8व्या दिवशी सुद्धा समर्पण मंदिरात केलं, त्याचं नाव येशू ठेवण्यात आलं. आणि आज हे 2020 सुरू आहे ते जगात येशूच्या नावाने चालत आहे, हेरोदाच्या नावाने नाही. हेरोद राजा होता. जगातील भरपूर राजे आहेत पण स्वर्गाचा आणि पृथ्वीचा एकच सर्वांचा राजा येशू आहे. आणि हा राजा तुम्ही स्वतः बघा, त्याच्या बायबल मध्ये वाचलं तर तुम्हाला समजून जाईल की बायबल खरोखरच आहे. आम्ही सण करतात, गुस्सा करतात, पण त्याच्यानंतर त्याच्या जिंदगीला किती धोका होता. 31ला तुम्ही बघता 31 डिसेंबर हेरोदाचा बनवलेला आहे, तो जाळतात आणि त्याला जाळल्यानंतर येशू ख्रिस्ताला पुन्हा नाझरेत गावी घेऊन आणि त्याच नाव दिलं जाते. लूक 2:21 वचन वाचा, त्या 8व्या दिवसात आलेला त्याला समर्पण केलेलं वचन आपण वाचू शकतो. लूक 1 अध्याय, लूक 2 अध्याय हे जर तुम्ही पूर्ण वाचलं तर तुम्हाला कळेल. आणि मग ते 1 अध्याय आणि 2 अध्याय वाचलं ते कळेल. लोक फक्त सणाचे विचार करतात, मोहाचे विचार करतात, पण मोहावर विजय मिळवणारे त्याचा कोण विचार करत नाही. आणि मग येशू तुमच्या जोडीला कसा आहे की नाही ते बघा. तर पहिलं वचन घे, लूक 2:21 8वा दिवस म्हणजे सुट्टीचा दिवस, म्हणजे सुट्टीचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे तो उद्रा संभवण्यापूर्वी देवदूताने ठेवलेले होते. आता मत्ते 1:23 मध्ये किंवा एशिया 7:14 मध्ये इमानवेल एशिया भविष्यवक्ताने त्याच्या जीवनामध्ये प्रवेश दिलेला. यास्तव प्रभू स्वतः तुम्हास चिन्ह देत आहे की पहा तुम्हारी गर्भवती होईल, पुत्र प्रसवेल त्याचे नाव इमानवेल आमच्या सानिध्यात देव असे ठेवले. आज येशूच नाव इमानवेल ठेवलेलं आहे. मत्ते 1:23 कुमारी होती ती, योसेफाशी फक्त एंगेजमेंट केलेलं होतं, दाखवलं तिकडे. पण बायबल येशियाच्या भविष्यवक्तामध्ये डायरेक्ट डिसिजन पण आपल्याला दिलेलं की ती कुमारी आहे, ती लग्न झाली. विचार करा, आज तुम्ही स्वतः त्याच्यावर विचार करा. हा ख्रिसमसचा दिवस साजरा असते. तुम्ही स्वतः विचार करा त्या आईला किती दुःख झाले असते. इमानवेलचा अर्थ म्हणाला आमच्या बरोबर देव. त्या छोट्याशा बाळाची 2 वर्षाखालील हत्या केली. आणि बरेच लोक असं सांगतात की बायकांचा सण, अरे बायकांची सहन करण्याची शक्ती द्यावेला 2 वर्षाच्या खालील मुलं काय केली, मारली.
म्हणून हे बायबल मध्ये चार शुभ वर्तमान लपवलेले आहेत, लोक काही देत नाही, दाखवत नाही लोकांना, कारण ते उघड होईल। आज सच्चाई प्रभू येशू आहे। तुम्ही बायबल वाचा नंतर मला सांगा की चुकतो मी का तुम्ही चुकतात काय। रोज मटण आणून खा ना, जर सण करायचे रोज करा ना, काय मुश्किल आहे। ज्या दिवशी बघा, रविवारचा पवित्र दिवस, शनिवार खरा शब्बात दिवस पवित्र आहे, पण रविवार पुनरुपीचा दिवस, त्याला पण पवित्र। परमेश्वरने 5 दिवस काम करायला सांगितले नसेल तर 2 दिवस सुट्ट्या देवा बाबतीत, 2 दिवस वेळ द्या। शब्बात म्हणजे शनिवार हा परमेश्वरचा करार आणि नवा करार पुनरुपीत करार। मध्ये 28 अध्याय येशू उठलेला आहे, मरणावर विजय मिळवला। आता पुनरुपित काळातला हा प्रभू येशू ख्रिस्त आहे, पुनरुपित काळातला येशू ख्रिस्त। आणि तुम्ही स्वतः विचार करा, याच्यामध्ये आपल्याला देवाने आपल्यासाठी कोणत्या योजना, कोणते मार्ग, कोणते शिक्षण, कोणते दिले ते बघा, आणि त्याच्यानंतर आपण ओळख करायची की येशू प्रभू कोण आहे। जर खरोखर येशूच्या वचनानुसार चालतो तर पुढे चाल। बायबल मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे। मग कोणते सण आम्ही करतो? आता पुनरुपित काळ, ईस्टर म्हण ते नंतर सांगतो, पहिले येशू ख्रिस्ताचा हा सणाकाळाविषयी सांगतो, कारण हा सणाचा काळ तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे। आज 26 डिसेंबर स्त्रिया मौज मजा डान्स बीन्स करतात, कोणती तुम्ही सैतानाच्या सभेचे लोक आहेत? ज्या आया आपल्या बाळ मेलेले आहेत त्याचं दुःख, त्यांचं सांत्वन कसं करावं, आम्ही त्या दिवशी प्रार्थना कशी करू? न्यायाच्या दिवशी मध्ये 12:36 आपल्या सगळ्यांना हिसाब द्यावा, कारण प्रभू येशू कोण आहे, आपल्या सर्वांचा हृदय जाणारा तहानारा प्रभू। त्याला कोणीच मारू शकलं नाही, कारण प्रकटीकरणामध्ये 12:7 पासून वाचलं, 12 अध्याय वाचलं, त्याच्या प्रभू येशू ख्रिस्ताचं दिलेलं काळ, तो जन्म असतानाच त्याच्या पोटातून त्याला नेऊन स्वर्गात परत नेऊन ठेवलं, त्याला स्वर्गात नेलं आणि प्रभूचा अनुभव घेतला, आणि प्रभू येशू कोण आहे त्याची ओळख पण लोकांना, त्याला कोण मारू शकत नाही आणि मारणार नाही, कारण तो जिवंत देव परमेश्वर, त्याने सर्व विश्व निर्माण केले, मानवाला आजादी दिली, स्वातंत्र्य दिलं, मानवाने परमेश्वरचे गौरव नाही केले, म्हणून आपल्याला गौरव करण्यासाठी मध्ये 5:16 वचन दिले, तुमची सत्कर्म पाहून परमेश्वराची स्तुती। आपण छोटीशी प्रार्थना करू। हे स्वर्गीय पिता, जो आकाश पृथ्वी निर्माण करता परमेश्वर, तुझं राज्य युगाने युगाचं असू दे, गौरव असू दे, धन्यवाद पिता परमेश्वर, तुझा मी तुझी स्तुती व गौरव करतो। सर्व पोलिस मिलिटरी आणि सर्व सुशोभक देवाची सेवा कार्यकर्ते, सर्व लोकांना प्रभू तुझा आशीर्वाद, तुझ्या वचनानुसार त्या प्रभूच्या सेवेमध्ये त्यांना आशीर्वादित, त्या क्रिसमसची तयारी हृदयाची आणि अंतःकरणाची त्यांनी सर्वांनी करावी, आणि परमेश्वरची इच्छा प्रमाणे जीवन जगावं। मी ही प्रार्थना प्रभू तुमच्या नावाने, जे आजारी दुःखी निराशा, येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छ व पवित्र करायचंय, आणि सर्वांनी पाप कबूल करून आपला आत्मा शरीर प्रभूच्या हातात द्यायचंय, आपल्याला सर्व रोगापासून मुक्त करणारा तो येशू आहे, आपले सर्व पाप धुतले तर आपल्याला आशीर्वाद मिळेल। ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो, आमेन। धन्यवाद पिता, परमेश्वर।